मिरज तालुक्यातील इनामधामणी या ठिकाणी समाजकंटकांकडून आद्य क्रांतीवीर नरवीरराजे उमाजी नाईक यांच्या पोस्टरची विटंबना करण्यात आली होती. त्या निषेधार्थ मिरज तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी इनामधामणी या ठिकाणी उपस्थित राहून रास्ता रोको करून निदर्शने केली. सदर आंदोलनाची दखल घेऊन सांगली ग्रामीणचे पोलीस अधिकारी गायकवाड आणि भाजपा मिरज विधानसभा प्रमुख मोहन वनखंडे सर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आणि सर्व समाज बांधवास शांतता राखण्याचे आवाहन करून संबंधित समाजकंटकावर 8 दिवसात अटक करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आद्य क्रांतीवीर नरवीरराजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालून प्रतिमेचे पूजन करून त्याच ठिकाणी पुन्हा एकदा नरवीरराजे उमाजी नाईक यांचे पोस्टर उभारण्यात आले. तसेच 8 दिवसात संबंधित समाजकंटकावर कारवाई न झाल्यास पूर्ण सांगली जिल्ह्यातील रामोशी बेडर समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा यावेळी समाजानं दिला. मिरज तालुका रामोशी समाजाचे नेते कल्लाप्पा नाईक, मारुती नाईक, पिंटू नाईक, अप्पू नाईक, मारुती जमादार, बबन कोळी, सतीश गस्ते, बाबगोंड नाईक, अनिल कोळी, चंद्रकांत नाईक, ओंकार नाईक, रमेश नाईक, मेजर सिद्धू मलमे, प्रशांत गुजले, राजेंद्र नाईक, किरण नाईक, विशाल नाईक, शिवा नाईक, कवटेकंद गावचे सुहास शिरतोडे, तसेच इनामधामणी गावचे ग्रामपंचायत सदस्य अशोक मलमे, वैभव मलमे, शिवाजी मलमे, अमोल मलमे, नितीन मलमे, सागर मलमे, गणेश मलमे यांच्यासह समाज बांधव आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. इनामधामणी गावामध्ये उद्या असणाऱ्या आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त लावलेलं ग्रामपंचायत सदारी पोस्टर होतं, ते पोस्टर आधी काही समाजकंटकांनी त्याची विटंबना केली. हे समजल्यानंतर सर्व समाज बांधवांनी पोलिसला दिसत अशी फोन केली. पोलीस स्टेशनचे पदाध्यक्ष पी आय गायकवाड साहेब, त्याचबरोबर मला वाटतं आपल्या समाजात असणारे जाधव साहेब डीवायएसपी आणि तात्काळ दिवसात गायकवाड साहेब आलेले आहेत आणि ज्या समाजकंटकांनी या महापुरुषाची विटंबना करण्याचा प्रयत्न केला आहे, एखादं डिजिटल फाडून फाटलं म्हणजे महापुरुषाचं अवमान होतो असं नाही. मित्रांनो, समाज नायकांनी केलेली ही जी कामगिरी आहे सहजाच अशी असं डिजिटल फाडून न पुसणारी आहे, ही समाजकंटकांना नक्की कळेल. आणि मला वाटतं गायकवाड साहेब आपण 8 दिवसामध्ये ज्या समाजकंटकांनी जे हे दुष्कृत केलं त्याला पकडतील आणि नक्की त्याला जो चेहरा आहे या गावकऱ्यासमोर आणतील की या अशा समाजकंटकामुळं त्याला गाव दुखी नसतो, त्याला कोणतरी करतो आणि गावामध्ये विघ्न निर्माण करतो अशा समाजकंटकाला पकडतील. उद्या मित्रांनो आपण आपल्या राज्याची भव्य प्रमाणामध्ये ही जयंती आपण साजरी करूया, या गोष्टीचं थोडंसं आपण गांभीर्य लक्षात ठेवून उद्या मात्र या राज्याच्या जयंतीवर कोणतेही कुठलाही होणार नाही. या गोष्टीने आपण मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर होते उद्या देवनिवृत्ती असते तिची जयंती होत साजरी होते पूर्ण महाराष्ट्रभर, तर आपल्याही या गावामध्ये आपण मोठ्या उत्साह साजरी करूया. जे समाजकंटक आहेत त्यांना पकडण्याचं काम पोलीस प्रशासन नक्की करेल आणि नाही झालं तर आपण मात्र वेगळ्या माध्यमातून त्याला कसं पकडायचं आपण करूया. आज आपण हे सगळे एकत्रित बांधव आला त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो.